हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. तर आज मी तुमच्यासोबत एक नवीन विषयावर बोलणार आहे. तर आजचा विषय आपला असा आहे की मी ऑनलाईन फ्री तुमच्यासाठी सगळ्यांसाठी फ्री असं मेहंदी क्लासेस चालू करायचा विचार करते. ॲक्च्युली खूप दिवसापासून मनात होतं की करूया म्हणून, पण तो क्षण येत नव्हता की मी चालू करेन आणि तुमच्यासोबत लगेच व्हिडिओ पोस्ट करेन. तर आता मी सगळं प्रिपेअर होऊन मी म्हटलं एखादा व्हिडिओ बनवूया. इंट्रोडक्शन व्हिडिओने तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली आपल्या पुढच्या क्लासेसमध्ये मी काय काय करणार आहे, कसं घेणार आहे. तर मी ऑनलाईन जे मेहंदी क्लासेस जे घेणार आहे, म्हणजेच यूट्यूबवर मी त्याचे व्हिडिओज पोस्ट करणार आहे. अगदी बेसिकपासून मी मेहंदीचे क्लासेस चालू करणार आहे. म्हणजे ज्यांना काहीच येत नाही किंवा येतं, काही काहींचा असा प्रॉब्लेम असतो येतं पण काढताना सुचत नाही की नेमके शेप्स कसे जॉईन करावे, त्याच्यामध्ये काय फील करावं हेच कळत नाही. तर त्याबद्दलच आपण थोडीशी माहिती यामध्ये घेणार आहे. पूर्णच आपण यामध्ये शिकणार आहे की शेप्स आपण कसे सुरुवात करायला पाहिजे, कोणता शेप कुठे जॉईन केला तर छान डिझाईन बनवू शकते, हे सगळं आपण चालू करणार आहे. तर या मेहंदीच्या याच्यामध्ये मला ॲक्च्युली झालेत 15 वर्ष. 6वीपासून मी मेहंदीचे क्लासेससुद्धा घेते आणि ऑर्डर्ससुद्धा घेते. तर मी मेहंदीच्या कॉम्पिटिशनमध्ये पण तेव्हापासूनच मी पार्टिसिपेट करायचे, माझे नंबर पण यायचे, माझ्याकडे खूप सारे फोटोज, सर्टिफिकेट, ट्रॉफीज वगैरे सगळं काही आहे. आणि मी हे नाशिकला असताना मी हे सगळं करायचे आणि माझे क्लायंट्स पण नाशिकला असताना भरपूर होते. अजूनसुद्धा त्यांचे मला कॉल्स येतात की मेहंदीसाठी वगैरे, पण आता मुंबईवरून मला तिथे जाणं प्रत्येक वेळी शक्य होत नाही. तर मी 1-2 वेळेस स्टार्टिंगला मी गेले होते, त्यानंतर जे कॉल आले मला तिथे नाही जायला जमलं. प्रत्येक वेळेस नाही, एवढं फक्त मेहंदीच्या ऑर्डरसाठी जाऊन येणं हे माझ्यासाठी कधी नाही होत शक्य. तर मी आता असा विचार केला की खूप जण ॲक्च्युली मला मेहंदीच्या क्लासेससाठी विचारत पण होते की क्लासेस घेणार का, पण कधी तो योग नाही आला की ती बॅच नाही बनली किंवा कोणाचा फायनान्शियल इश्यू किंवा कोणाला टाइम नाही. तर अशा पद्धतीने कधी क्लासेस घेण्याची वेळ प्रत्यक्षात आत्ता लग्न झाल्यापासून तरी नाही, मी इथे मुंबईत आल्यापासून मी क्लासेस नाही घेतले, नाशिकला असताना मी घेतले. तर आता मी विचार केला की मी यूट्यूबवर जर व्हिडिओज टाकले तर तुमच्या सगळ्यांसाठी ते सोयीस्कर राहील, फ्री राहील. ज्यांना इश्यू आहे फायनान्शियल किंवा काय, ज्यांना वेळ नाही, दोघी पण गोष्टी, तर त्यांच्यासाठी जर हे मी व्हिडिओ जर उपलब्ध करून दिलं तर त्यांच्यासाठी फायदा होईल. आणि ज्या पद्धतीने मी शिकले, मी क्लास नाही केला, मी सुरुवातीपासून 6वीपासून मेहंदीची प्रॅक्टिस करायचे, प्लेटवर मी मेहंदी कोण बनवून ते सगळं करायचे, खूप प्रॅक्टिस केली वगैरे, तेव्हापासूनच क्लासेस आणि ऑर्डर्स वगैरे, त्यामुळे अनुभव माझा भरपूर आहे. तर मी विचार केला की मी आज सगळ्यातून गेलेली आहे, तर माझ्यामुळे जर अजून कोणाला तरी फायदा झाला आणि तुम्ही पण जर ऑर्डर्स घेऊ शकले तर माझ्यासाठी पण आनंदाची गोष्ट असणार आहे. आणि तुम्ही यातून ऑर्डर्स तर घेऊ शकता, पण जर तुम्हाला तुमच्यापुरती कोणाकोणाचं जसं मला शिकायचं आहे पण मला ऑर्डर्स नाही घ्यायचे, मला माझ्यासाठी आली पाहिजे, म्हणजे घरात काही फंक्शन असेल, सण असेल, लग्न असेल, तर मी माझ्या हातावर, माझ्या घरच्यांच्या हातावर मी मेहंदी काढू शकेल एवढी तरी मला आली पाहिजे. तर यातून तुम्ही नक्कीच एवढं तरी शिकू शकता असं मला वाटतं. तर हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की मी असा विचार केला की हा यातून मी जर व्हिडिओ बनवले तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार बघू शकता. म्हणजे तुम्ही आज जर व्हिडिओ बघितला, तुम्हाला वेळ नाही, तुम्ही तोच अर्धा उद्या कंटिन्यू करू शकता, कसं पण, म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही व्हिडिओ बघू शकता, तुम्ही ते क्लासेस अटेंड करू शकता. तर हे आपले मेहंदीचे जे क्लासेस असणार आहे ते मी वीकमधून 2 वेळा, म्हणजे आठवड्यातून 2 वेळा मी हे व्हिडिओ टाकणार आहे. आणि मध्ये जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी आपल्या चॅनलवरती रेसिपी असो, आर्ट अँड क्राफ्ट असो, पेंटिंग असो, असे सगळे मिक्स व्हिडिओ टाकत असते. आठवड्यातून 2 वेळा हे आपले लेक्चर असणार आहे आणि बाकीचे इतर वेळी रेसिपी असेल किंवा क्राफ्ट असेल, आर्ट असेल, पेंटिंग असेल, काही असू शकतं. तर तुम्ही हे व्हिडिओज नक्की बघा. आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी बेल आयकॉन आहे तिथे क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ जे करेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील आणि तो व्हिडिओ मिस नाही करणार. आणि तुमचे अजून फ्रेंड्स असतील ज्यांना क्लास करायचा असेल, इच्छा आहे, तर त्यांना पण तुम्ही ही लिंक पाठवू शकता. त्यांना पण सांगा की हे व्हिडिओज फ्री आहे सगळ्यांसाठी, तुम्ही ह्या व्हिडिओचा नक्की फायदा करून घ्या असं मला वाटतं. आणि बस, आणि आपल्याला यामध्ये सुरुवातीला मी कोण कसा बनवायचा, त्यासाठी साहित्य काय लागणार आहे वगैरे वगैरे सगळं तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि मेन म्हणजे बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर नक्कीच तुम्ही, मला असं वाटतं, या व्हिडिओचा लाभ घ्यावा आणि तुम्ही घेतील. जे माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना माहिती आहे की मी मेहंदी काढायची किंवा काढते, सगळं माहिती आहे, पण ज्या नवीन आहेत त्यांना अजून माहीत नाही. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन येतील तेव्हा तुम्हाला समजेलच. आणि बेसिकपासून आपण घेणार आहे त्याच्यामुळे कोणाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही की मला तर येतच नाही आणि मी कशी करू,
त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक पासून असणार आहे. त्यामध्ये काय काय साहित्य लागेल हे मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगेल. हा फक्त एक आपला जस्ट इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे की पुढे काय होणार आहे आणि मी काय सुरू करणार आहे हे तुम्हाला कळेल, त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते आहे. तर तुम्ही व्हिडिओचा नक्कीच लाभ घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.